एकच मिशन जय जिजाऊ जय शिवराय। मी माझ्या शिवसेना नगरसेवक पदाचा आणि पक्षाचा पण राजीनामा दिलेला आहे। आज आम्ही मराठा मोर्चाचे सगळे माझे बांधव सगळे जाऊन महापालिकेत आयुक्तांकडे माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यानंतर सी एम ऑफिसला मी माझ्या पक्षाचा पण राजीनामा पाठवलेला आहे। मला एकच सांगायचं आहे, जरांगे पाटलांनी आज त्यांची प्रकृती इतकी खालवलेली आहे, त्याच्यामुळं प्रचंड वेदना समाजाच्या सगळ्या बांधवांना होऊ राहिल्या आहेत। जरांगे पाटलांच्या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या हे सरकार गांभीर्याने घेत नाही। एक सरकारचा भाग म्हणून मी त्या नगरसेवक होतो, पण आम्हाला त्याचा वीट आला आहे। आता ह्या मराठ्यांना येड्यात काढायचं काम ह्या मराठ्यांच्या पुढाऱ्यांनीच केलेलं आहे, त्याच्यामुळं मी माझा आज राजीनामा दिलेला आहे। सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो, मी माझा राजीनामा दिला आहे। सगळ्यांनी सरकारवर परिषद येण्यासाठी सगळ्यांनी राजीनामा सत्र चालू करा। आज आपल्याला समाजासाठी आज आपल्याला हा राजीनामा देऊन या सरकारवर प्रेशर आणायचं आहे, नाहीतर आज ज्या घटना घडू राहिला आहे का याच्यामध्ये बीडमध्ये माजलगावला मराठ्यांचा उद्रेक झाला, आमदारांची गाडी जाळली, घर जाळलं, हा उद्रेक जर जरांगे पाटलाच्या प्रकृतीला काही झालं तर 100% होणार। आणि तो उद्रेक जरांगे पाटील म्हणले जसे तुम्हाला झेपणार पण नाही आणि पेलणार पण नाही। हेच सरकारला आवाहन करतो का लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा, नाहीतर मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही।